त्यातलं शिक्षण या विषयावर फक्त बोलायचा आज माझा विचार आहे. आणि हे एक पुस्तक माझं नुकतंच निघालेलं आहे, या जीवनाचे काय करू, याच्यामध्ये शिक्षणाविषयी गांधींचं शिक्षण विचार याच्याविषयी काही माझे भाषणं काही लेखही त्याच्यात आहेत. माझा या विषयावर अधिकार फार मर्यादित आहे, विद्यापीठात बोलतो आहे त्यामुळे मला फार संकोच आहे की शिक्षण या विषयावर मी विद्यापीठात बोलतो आहे. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, त्याचा अभ्यासकही नाही, मी असल्यास फक्त त्याचा निरीक्षक आहे. आणि एकच माझी पुण्य आहे आणि ती म्हणजे मी गांधींनी सुरू केलेल्या शाळेमध्ये शिकलो. गांधींच्या बापूकुटीच्या 100 फूट अंतरावरती माझी शाळा होती आणि तेव्हा गांधींच्याच आश्रमात चालणाऱ्या शाळेमध्ये गांधींनीच सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्या पुण्याईच्या आधारावरती जेवढं काही मला गांधी समजला, गांधी विचार समजला शिक्षणाच्या बाबतीत, तेवढं थोडं मी आपल्यासमोर मांडणार आहे. पण त्याची सुरुवात मी असं करणार आहे की आजची आपली शिक्षण अवस्था काय आहे. आपण कोणत्याही गावात गेलो, महाराष्ट्राच्या कोणत्याही गावात जा, सहसा आपल्याला आजकाल तालुक्याचं ठिकाण आहे तर सहसा आपल्याला तिथे बाहेर मोठ्या मोठ्या पाट्या, सगळ्यात जास्त पाट्या कसल्या दिसतात, तर त्या गावात असलेल्या कोचिंग क्लासेसच्या. आणि इकडे युक्रेन युद्ध सुरू असो की मणिपूरमध्ये दंगली सुरू असो, वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेज वरती पूर्ण पेज भरून जाहिराती आजकाल असतात कोणत्या कोचिंग क्लासेसची, किती मुलं त्यांच्या फोटो सगळ्या नीटमध्ये गेली, IIT गेली, UPSC MPSC गेले. गावाच्या बाहेर पाट्या दिसतात सगळ्यात जास्त शिक्षण संस्थांच्या, आणि गावाच्या आत जावत सगळ्यात जास्त चौका चौकावर जी दिसतात चकाट्या पिटत असलेली, ती म्हणजे सुशिक्षित बेरोजगार युवक. ज्या गावांमध्ये इतक्या शिक्षण संस्था की त्यांनी जाहिराती करून अगदी येणाऱ्या माणसाचं स्वागत करावं, त्या गावामध्ये इतके बेरोजगार युवक का असावे. हा शिक्षणाचा मोठा विरोधाभास आहे की गाव आज खरं म्हणजे अवस्था भारतातली अशी असावी असा माझा समज आहे. आकडेवारी माझ्याकडे नाही आणि आपले कुलगुरु स्टॅटिस्टिशियन असल्यामुळे मी जपून आकडे बोलणार, पण कदाचित शेतीच्या खालोखाल सगळ्यात जास्त माणसं ज्याच्यामध्ये गुंतलेली आहेत असा उद्योग किंवा इंडस्ट्री किंवा व्यवसाय शिक्षण हा आहे. मग या शिक्षणाची स्थिती काय आहे, त्याचं फलित काय आहे. चिदंबरमनी जे आपले माजी गृहमंत्री अर्थमंत्री होते, चिदंबरमनी काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला, त्यात त्यांनी एक आकडेवारी दिलेली आहे. चिदंबरम अभ्यासगृहस्थ आहेत, सुप्रीम कोर्टचे वकील आहेत, म्हणून मी मानतो की ते आकडेवारी खरी असावी. त्यांनी आकडेवारी जी दिली आहे ती अशी की गेल्या 10 वर्षात भारतामध्ये 6 कोटी युवक युवतींनी सुशिक्षित युवक युवतींनी नोकरीसाठी अर्ज केले आणि त्यातल्या 8 लक्षांना नोकरी मिळाली. 6 कोटीपैकी 8 लक्षांना नोकरी मिळाली म्हणजे 5 कोटी 92 लक्षांचं काय झालं. आणि ही 5 कोटी 92 लक्ष ज्यांना व्यवस्थेने नाकारलं ती कोणी निर्माण केली होती. ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग मेडिसिन या थोड्या जरा जास्त मानलेल्या अशा शिक्षण ब्रांचेस आहेत, आता काय स्थिती मला तेवढं माहीत नाही, पण मी जेव्हा शाळेतनं कॉलेजमध्ये गेलो मेडिसिन इंजिनिअरिंग दोनच ब्रांचेस ज्याला प्रतिष्ठित होत्या, ज्याला शक्य होईल तो याच्यामध्ये शिरायचा. तर असं मानून चालूया की जास्त चांगले आहे किंवा इंटेलिजंट कोशंट असलेली मुलं किंवा 12वीत जे अधिक चांगलं परफॉर्म करतात ते कदाचित मेडिसिन इंजिनिअरिंगला बहुतेक वेळा जातात. ठीक आहे, त्यांचं पुढे काय होतं. भारताचा अधिकृत अहवाल सांगतो की इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन BE ची डिग्री घेऊन निघालेले जेवढे इंजिनियर भारतात आहेत
त्यातल्या फक्त 13% कामाच्या लायकीचे आहेत, 87% इंजिनिअरिंगचं कामच येत नाही. आणि ज्या मेडिकल याच्यातनं मुलं MBBS घेऊन निघतात, त्याच्यानंतर त्यांना जर पोस्टग्रॅज्युएशन करायचं असेल तर ते नीट नावाची त्यांना एक परीक्षा द्यावी लागते PG ऍडमिशनसाठी. वर्षभर त्या नीटची तयारी करत असतात, तर तयारी करतात म्हणजे काय, त्याच्यासाठी ते कोचिंग क्लासेस लावतात. आता गंमत आहे, हा माणूस MBBS झाला आहे, कायद्याने आणि व्यावसायिकदृष्ट्या या माणसाला लोकांच्या जगड्या मरण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, रोगनिदान करण्याचे, उपचार करण्याचे, उपचार देण्याचे आणि डेथ सर्टिफिकेट लिहिण्याचे कायदेशीर अधिकार आहे. आणि या डॉक्टरला स्वतः अभ्यास नाही करता, याला कोचिंग क्लास लागतो. पण लातूर पॅटर्न पासून त्याला जे कोचिंग क्लासेस ऍडिक्शन झालेलं आहे की आता डॉक्टर झाला तरी त्याला स्वतः अभ्यास करता येत नाही, त्याला कोणीतरी शिकवावं लागतं की अभ्यास कसा करायचा. तर अडचण अशी की शिक्षण व्यवस्था जर देशातली एक फार मोठी इंडस्ट्री आहे अशा दृष्टीने आपण जर तिच्याकडे पाहिलं तर त्यातनं फलित काय निघतंय. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जा, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बहुतेक मुलं मुली आजकाल MPSC किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ती बिचारी खेड्यातली आलेली मुलं असतात, कुठेतरी MP तहसीलदार बनू या आशेने अभ्यास करत असतात. आई वडील बाप रोजगार हमीची कामं करतो आणि याला मनी ऑर्डर पाठवतो किंवा पैसे पाठवतो, हा घरी सांगतो की कलेक्टर बनण्याचा अभ्यास करतो. अशी महाराष्ट्रामध्ये 6 लाख युवक आहे की जे MPSC अभ्यास करतात आहे किंवा MPSC परीक्षांना बसतात आहे. आणि दरवर्षी सीट किती भरल्या जातात MPSC नोकरीच्या, 200 ते 300, म्हणजे 2000 किंवा 3000 एक अशी संधी असलेली लॉटरी आहे. आणि तरी त्यामध्ये 6 लाख युवा महाराष्ट्राची वर्षानुवर्ष व्यस्त राहावे. तर जर शिक्षणाचं एक फलित आर्थिक क्षमता असेल आणि नोकरी असेल, ते असावं असं काही मी दावा नाही करणार, पण लोकांच्या नजरेत नक्कीच हे फलित आहे की शिक्षणामधनं नोकरी मिळावी, त्या बाबतीत आपली शिक्षण व्यवस्था अतिशय पॅथेटिक कामगिरी करते. आपली पॅथेटिक कामगिरी झाकून टाकायला शिक्षण व्यवस्थेने एक युक्ती शोधली आहे. जर मला ध्येय साध्य करता येत नाही तर काय करायचं, ध्येयच खाली ओढायचं. पण शिक्षण व्यवस्थेने गोल पोस्टच खाली ओढली आहे, स्वतः पास होऊ शकत नाही शिक्षण व्यवस्था, पण शिक्षण व्यवस्थेने गोल पोस्ट खाली ओढून स्वतःला पास करून घेतलेला. 33% मार्कांनी कसा काय विद्यार्थी पास होतो. मी 33% डॉक्टर असेन आणि 66-67% वेळा तुम्ही मेले पाहिजे हात मारतो, तुम्ही मला काय कराल, फाशी द्या. पण तुम्ही फाशी नाही देत, तुम्ही त्याला बाकायदा कन्व्होकेशनमध्ये डिग्री देता. 33% जी शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्याला नाही स्वतःला पास करून घेते. या सगळ्या गोष्टींमुळे आपली शिक्षण व्यवस्था किती उपयोगी किती निरुपयोगी ही चालते कोणासाठी. विद्यापीठातनं डिग्री घेऊन मुलं निघतात, डिग्री विद्यापीठाने दिली आहे, विद्यापीठ आयोगाद्वारे प्रमाणित आहे, म्हणजे या डिग्रीला राष्ट्रीय प्रामाण्य असलं पाहिजे, कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. सगळ्या नोकऱ्यांच्या परीक्षा असो की पोस्ट ग्रॅज्युएशनच्या इतर असो, सगळीकडे पुन्हा एकदा पूर्व परीक्षा होतात. पूर्व परीक्षेचा अर्थ काय होतो, नीट असो की दुसऱ्या कोणत्याही पूर्व परीक्षा असो, याचा अर्थ असा होतो की तुमच्या विद्यापीठाने दिलेल्या डिग्रीवर आम्हाला काडी मात्र विश्वास नाही, तुम्ही परत आमच्या परीक्षेला फिरवा. तर मग शिक्षण चालतं कोणासाठी. दी इकॉनॉमिस्ट हे जगभरातलं कदाचित नंबर एक असं राजकीय अर्थ राजकीय नियतकालिक आहे,
द इकॉनॉमिस्ट मध्ये कव्हर स्टोरी आली काही दिवसांपूर्वी. कव्हर स्टोरी अशी की विद्यापीठ चालतात कोणासाठी, सॉरी मला हे विद्यापीठामध्येच बोलावं लागत आहे, पण विद्यापीठ चालतात कोणासाठी. आणि इकॉनॉमिस्टने अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांचा अभ्यास करून इंटरव्ह्यू घेऊन त्याने प्रश्न असा उपस्थित केला की विद्यापीठ चालतात कोणासाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही अजिबात नाही, विद्यार्थ्यांना तरी काही शिकायचं नसतं, त्यांना रोमांस, कॅन्टीन, आणखी फिल्म बघणे आणि पब मध्ये जाणे, या चार गोष्टी करायच्या असतात, त्यासाठी ते विद्यापीठात जातात. मग या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी चालतात, अजिबात नाही. अमेरिकेतल्या पालकांचं तरी किमान त्याने असं वर्णन केलं की पालकांना या पोऱ्यांची कटकट घरात नको असते, कारण हे टीनेज मधली मुलं म्हणजे स्फोटक असतात फार. तर ही कटकट जा रे बाबांना, विद्यापीठात जा, घरी त्रास नका देऊ, म्हणून पालक तिकडे पाठवतात. मग विद्यापीठ प्राध्यापकांसाठी चालतात, शिक्षण देतात, तर त्यांचा निष्कर्ष असा की प्राध्यापकांना शिकवण्यात अजिबात रस नाही. प्राध्यापकांना रस आहे अमेरिकेतल्या आपले रिसर्च पेपर्स प्रकाशित होणे, आणि किंवा अन्यत्र भारतातल्या प्राध्यापकांना, मी आशा करतो की कोल्हापूरमध्ये नाही, पण अन्यत्र प्राध्यापकांना आपले ट्युशन क्लासेस चालवणे. मग प्राध्यापक आणि मग जे डिग्री घेऊन ज्यांच्याकडे जाताना अंतिमता ते नोकऱ्या देतात, त्यांच्यासाठी हे शिक्षण दिलं जातं का? तर आपण इथे पाहिलं की ते नोकऱ्या देणारा कोणीही विश्वास ठेवत नाही, ते सगळे स्वतःच्या पुन्हा परीक्षा लावतात. पण अमेरिकेतल्या सीईओनी त्यांना दिलं की हट, विद्यापीठात कुठे शिक्षण मिळतं का? आम्ही विद्यापीठांचा उपयोग फक्त यासाठी करतो की चांगल्या विद्यापीठामध्ये हुशार विद्यार्थी जातात, आम्हाला हुशार विद्यार्थी पाहिजे. विद्यापीठात काही घडत नसतं. हार्वर्डमध्ये ज्याला ऍडमिशन मिळते, स्टॅनफर्डमध्ये ज्याला ऍडमिशन मिळते, येलमध्ये ज्याला ऍडमिशन मिळते, ते त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह प्रोसेसमुळे आपोआपच हुशार विद्यार्थी तिथे सिलेक्ट होतात. बस आम्हाला सिलेक्शन प्रोसेस पुरता विद्यापीठात इंटरेस्ट आहे की विद्यापीठ आपोआपच सिलेक्शन करून आम्हाला रेडीमेड. विद्यापीठात थोडी काय शिकवतात, ते सगळं आम्हाला त्यांना कंपनीत घेतल्यानंतर शिकवावं लागतं. म्हणून ते इकॉनॉमिस्ट प्रश्न उपस्थित करतो की विद्यापीठ चालतात कोणासाठी. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक प्रकार एक अभ्यास प्रकाशित केला, त्याचं नाव आहे द फ्युचर ऑफ जॉब, फ्युचर ऑफ जॉब्स. अभ्यास असा आहे की आजपासून 30 वर्षांनी काम याची या कल्पनेचं काय होणार आहे. सगळ्यांना जीवनामध्ये काही ना काही काम करावंच लागतं, व्यवसाय नोकरी करावंच लागते, या कामाचं काय होणार आहे. विज्ञानामुळे जे नवनवं घडत आहे त्याच्यामुळे कामाचं काय होईल, त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या त्या अभ्यासाने चक्क यादी दिली आहे की कोणकोणते व्यवसाय कालबाह्य होतील. आणि त्या यादीमध्ये जर तुम्ही बघाल तर ड्रायव्हर्स आहेत, कारण ड्रायव्हरलेस कार येणार आहेत. टायपिस्ट आहेत, आता टायपिस्ट फक्त तहसील ऑफिसमध्ये असतात, बाकी सगळीकडे वर्ड प्रोसेसिंग आलं, टायपिस्ट हळू गेले. त्याच्यामध्ये मला सांगायला भीती वाटते, पण तुम्हाला सांग, त्याच्यामुळे डॉक्टरही बेरोजगार होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, चॅट जीपीटी जे आहे, चॅट जीपीटीच्या बाबतीत तुम्हाला माहीत नसेल पण एक आमच्यासाठी डॉक्टरांसाठी धोकेदायक बातमी आहे की त्या चॅट जीपीटीला त्यांनी अमेरिकेमध्ये डॉक्टरीची परीक्षा साठी USMLE नावाची परीक्षा असते. तर चॅट जीपीटीला त्यांनी USMLEच्या परीक्षेला बसवलं, ते बेटं पास झालं. आता चॅट जीपीटीचा डॉक्टर एवढं समकक्ष असेल तर डॉक्टरांची गरज काय होणार. आणि तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल पण त्याच यादीमध्ये शिक्षक आणि प्राध्यापकही आहे. कारण शिक्षक इकॉनॉमिस्ट दुसऱ्या एका लेखामध्ये म्हणतो की कसं गुगल हे सगळ्या शिक्षण व्यवस्थेला परिवर्तन करायला भाग पाडणार आहे. द इकॉनॉमिस्ट असं म्हणतो की आज शिक्षक काय करतो, जे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे तेच पुन्हा तो माहिती पूर्ण उलगडतो, विद्यार्थ्यांना क्लासमध्ये सांगतो. कोणी फळ्यावर सांगत असेल, कोणी PPT करून सांगत असेल, पण मुख्यतः माहिती तो पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगतो.
आणि मग विद्यार्थ्यांना म्हणतो की आता या माहितीच्या आधारे अप्लिकेशन याचं जे आहे ते होमवर्क करा. आता गुगलमध्ये सगळीच माहिती मिळत असल्यानंतर विद्यार्थी हे क्लासरूममधलं क्लास अटेंड कशाला करतील? आणि खरा जो कठीण भाग आहे की जे थिअरी मी शिकलो क्लासमध्ये ती आता मी जीवनात कशी अंमलात आणू, त्याचे साधे प्रॉब्लेम जे आहेत ते त्याला तुम्ही म्हणता की तू घरी सोडव, म्हणजे शिक्षकाने स्वतःकडे अत्यंत सोपं काम घेऊन घेतलं आणखी विद्यार्थ्यावर कठीण काम ढकललं की होमवर्क कर बघत. दी इकॉनॉमिस्ट असं म्हणतो की शिक्षक जर हे करतील तर दे आर डूम्ड. विथ द अरायवल ऑफ गुगल आणि त्यावेळी चॅट जीपीटी आलं नव्हतं, आता ते अजूनच जास्त प्रॉफिटिक सिद्ध होतं, की तो म्हणतो की गुगल आल्यानंतर जो शिक्षक फक्त वर्गामध्ये माहिती सांगेल तो ऑलरेडी इज डेड ॲज अ टीचर, इज फिनिश्ड. त्याला काय भवितव्य असू शकत नाही, कारण गुगल कोणत्याही शिक्षकापेक्षा जास्त चांगली माहिती देणार. आणि म्हणून वस्तुतः असं केलं पाहिजे असं इकॉनॉमिस्ट म्हणतो की खरं म्हणजे जे माहितीचं आहे ते विद्यार्थ्यांना घरी द्या की हे वाचून या. आज हा विषय आपण घेणार आहोत, या विषयावरती या पुस्तकातला हा धडा किंवा ईमेलवर मी तुम्हाला पाठवतो तो वाचून, माहिती वाचण्याचं काम विद्यार्थ्यांनी घरी केलं पाहिजे, कारण ते थोडं सोपं आहे, ते लॅपटॉपवरती मोबाईलवर कुठेही वाचता येतं. आणि या माहितीला आता मी प्रत्यक्ष जीवनात कसं अप्लाय करू याचं कठीण काम शिक्षकाने क्लासरूममध्ये केलं पाहिजे. आपण नेमकं याच्या उलट करतो, याच्या उलट आपण यासाठी करतो की कोणत्या बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षकाने कधी बिझनेस केला आहे? कोणत्या कॉमर्सच्या शिक्षकाने कधी कॉमर्स केला आहे? आणि म्हणून शिक्षक करून दाखवू शकत नाही. तुमची क्षमा मागून मी तुम्हाला जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य सांगतो. ते सांगितल्यानंतर तुम्ही मला का बोलवलं याच्याशी पश्चाताप करणार आहात. बर्नार्ड शॉचं वाक्य असं आहे की देर आर टू काइंड्स ऑफ पीपल, दोज हू कॅन दे डू, दोज हू कॅनॉट दे टीच. पण द इकॉनॉमिस्ट हेच म्हणतोय नेमकं की खरं म्हणजे प्राध्यापकांनी शिक्षकांनी थिअरॉटिकल नॉलेज हे जीवनाच्या प्रत्यक्ष समस्यांना कसं लागू करावं हे क्लासरूममध्ये शिकवलं पाहिजे, कारण हे खरं कठीण आहे. पण शिक्षण व्यवस्था सोयीस्कररित्या उलट करते, कठीण काम विद्यार्थ्यावर ढकलून देते की तू घरी कर होमवर्क म्हणून, आणि मग नाही जमलं तर त्याला नापास करते. म्हणून हे शिक्षण कोणासाठी कसं चालतं? बरं, हे तर मी काही शिक्षणाच्या कंटेंट विषयी आणि पद्धतीविषयी बोललो, पण एक माझा अजून विदारक अनुभव सांगतो. मी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा विद्यार्थी आहे एकेकाळी, आणि एका 2 ऑक्टोबरला मी वॉशिंग्टनमध्ये होतो. म्हणून हॉपकिन्सवाल्यांना कळलं तर त्यांनी मला महात्मा गांधीवर बोलायला जॉन्स हॉपकिन्सला बोलवलं. योगायोगाने त्याच्या 2 ऑक्टोबरला मी बॉस्टनमध्ये होतो. असं मानू नका की सगळ्या 2 ऑक्टोबरला मी हे क्वचित योगायोगाला, तर मी बॉस्टनमध्ये होतो म्हणून हार्वर्ड विद्यापीठाने मला महात्मा गांधींवर बोलायला बोलवलं. हे दोन्ही स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि इथं स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, दोन्ही स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ हे जगातल्या दी बेस्ट स्कूल्स ऑफ पब्लिक हेल्थ आहे. नंबर 1 रँकिंग. इथले जे सगळे MD PhD आणि DRPHC विद्यार्थी होते, जवळजवळ 200 विद्यार्थी विद्यार्थी काय म्हणावं त्यांना, सगळे डॉक्टर झालेले आणि पुढे मास्टर्स आणि डॉक्टरेट करणारे, त्यांना प्रत्येकाला मी विचारलं, तुम्ही जसे आत्ता बसले आहात माझ्यासमोर, मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली विचारलं की का रे तुझं हॉपकिन्समधलं किंवा हार्वर्डमधलं शिक्षण झाल्यानंतर तू काय करणार आहे. 200 पैकी फक्त एकच मला सांगू शकला की तो काय करणार आहे, त्याचा अपवाद म्हणून सोडून देतो. 199 मला असं म्हणाले की आम्हाला माहीत नाही. याचा निष्कर्ष मी असा काढला की जगातली सर्वोत्तम विद्यापीठ देखील विद्यार्थ्यांना बरीच माहिती देतात, काही प्रमाणात कौशल्य देतात, पण याचा उपयोग कुठं करायचा याचा पर्पज मात्र विद्यापीठ देत नाही.
आणि ते करायचे विद्यापीठाचं कामही नाही, कारण जे विद्यापीठात शिकलो त्याचा उपयोग मी पुढे काय करू हे पर्पज शेवटी जीवनातच शोधावं लागतं। कारण शिक्षणाचा पर्पज आणि जीवनाचा पर्पज हे तिथे लिहिलेलं आहे, जीवनात लिहिलेलं आहे, क्लासरूम मध्ये लिहिलेलं नाही। मग विद्यापीठ पर्पज तर देऊ शकत नाहीत, विद्यापीठ कौशल्य फार अपुरं देतात, 13% इंजिनियर, विद्यापीठ सेल्फ लर्निंग शिकवत नाहीत, डॉक्टरी झालेल्यांना कोचिंग क्लासेस लागतात, विद्यापीठ 33% पास करतात। हे एकूण सगळं पाहिलं की आपल्यासमोर प्रश्न मग उपस्थित व्हायला पाहिजे, होतो की नाही मला माहीत नाही, पण उपस्थित व्हायला पाहिजे की शिक्षण कोणासाठी कशासाठी। मला भीती अशी आहे की जसं डॉक्टरांवरती चूक उपचार केला म्हणून आजकाल मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस होतात, मी आता काही आयडिया देत नाही विद्यार्थ्यांना कारण मी अशी आशा करतो इथे कुणी विद्यार्थी नाही आहेत, पण एखाद्या विद्यार्थ्याने तुमची डिग्री घेऊन बाहेर जाऊन गेल्यानंतर त्याला नोकरी नाही मिळाली किंवा त्याला पूर्व परीक्षा द्यायला समजा दुसऱ्या कोणी भाग पाडलं तर त्याने तुमच्यावरती 420 केस का करू नये? दॅट यू गिव्ह मी अ सर्टिफिकेट, तुम्ही मला सर्टिफिकेट देता की या विद्यार्थ्याने बीए केला, बीकॉम केला, जे काही केलं आहे त्याच्या करिक्युलमनुसार हे याला आलं पाहिजे, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही मला फसवलं। विद्यापीठावर फसवणुकीची केस जर मेडिकल निग्लिजन्स केस होऊ शकते ते एज्युकेशनल निग्लिजन्स कशाला, चिटिंगची केस का होऊ नये? तर हे शिक्षणाच्या बाबतीत आपण खडबडून जागं अशी स्थिती आहे, आणि तरी देखील या देशामध्ये उच्च शिक्षणाला शिक्षणाला इतकं महत्त्व आहे, कारण जेव्हा तो शेतकरी तो मजूर त्याला वर चढण्यासाठी एकच शिडी माहीत आहे ती म्हणजे शिक्षण, म्हणून त्याचे आई वडील म्हणजे शाहू महाराज पासून त्याच्या आई वडिलांपर्यंत सगळेजण त्याला म्हणतात की शिक्षणाची शिडी वापर आणि वर चढ। दुर्दैव असं आहे की त्या शिडीचा आधारच आता काढून टाकला, त्यामुळे आधारहीन शिडीवरनं आपण त्याला वर चढायला सांगतो आहोत पण वर चढून तो कुठे पोहोचतो त्याला माहीत नाही। आता असं जर विनोबांचं एक पुस्तक आहे, आता मी काही सगळं बोलू शकणार नाही आहे म्हणून मी फक्त उल्लेख करणार आहे की विनोबांचं हे शिक्षण विचार नावाचं एक पुस्तक आहे। मी अगोदरच म्हणालो आपल्याला की मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, अभ्यासक नाही, पण माझ्या आयुष्यात मी शिक्षणावरती याच्याहून जास्त मार्मिक पुस्तक वाचलेलं नाही, म्हणून शिक्षणावर एकच पुस्तक वाचायचं असेल, मी आशा करतो की विद्यापीठातली माणसं एकच पुस्तक नसतील वाचत, पण शिक्षणावर जर एकच पुस्तक वाचायचं असेल तर शिक्षण विचार हे विनोबांचं पुस्तक अतिशय सुंदर आहे। त्यात विनोबा सध्याच्या आणि म्हणजे विनोबा ब्रिटिश काळातल्या शिक्षणाविषयी बोलतात आहेत, कारण त्यावेळी लिहिलेला तो लेख आहे, पण त्याच्यावर असं म्हणतात की आजच्या शिक्षणाने जीवनाची विभागणी अशी दोन कप्प्यात करून टाकली आहे, पहिली 20 वर्ष 15-20 वर्ष फक्त शिक्षण, जीवनाचा संबंधच नाही, आणि मग शिक्षण संपलं की मग फक्त जीवन, शिक्षणाचा संबंध नाही, आणि म्हणून निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जीवन अशी जीवनाची विभागणी आज आपण करून टाकतो वास्तव। आता प्रश्न असा आहे की फक्त टीका करून आपल्याला नाही थांबायचं, हे ओलांडायचं कसं? आणि इकॉनॉमिस्ट आता टीका करायला लागला, पण इमान इलिश नव्हतं 70s प्रसिद्ध तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, इमान इलिशने सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याने अतिशय सुंदर पुस्तक लिहिली आहे। इमान इलिशचं एक पुस्तक आहे डी स्कूलिंग सोसायटी, शाळांना हद्दपार करा, शाळांना समाजातनं हद्दपार करा, निरक्षर असलेल्या समाजाला शिक्षणाचं आणि साक्षरतेचं आकर्षण अतिशय योग्यच होतं, पण ती साक्षरतेची पायरी ओलांडल्यानंतरचं जे शिक्षण आहे
त्याच्यामध्ये जर काही अर्थ आणि गर्भ आणि कंटेंट नाही मिळाला तर पुढचं शिक्षण हे निरुपयोगी सिद्ध होण्याचा धोका आहे. आणि म्हणून शिक्षणाला सार्थक कसं करायचं, गांधी आणि विनोबा या दोघांनी या बाबतीत विलक्षण क्रांतिकारी चिंतन आणि प्रयोग केले आहेत. दोघे शिक्षण तज्ञ नव्हते, म्हणूनच कदाचित क्रांतिकारी चिंतन केलं. गांधींचं शिक्षणाशी परिचय कसा झाला, तर गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा सत्याग्रह करत होते एकदा ब्रिटिश तिथला जो प्रमुख होता गव्हर्नर जनरल स्मट त्याने एकदा असं ठरवलं हुशारी करायची असं त्याला वाटलं की गांधींच्या सगळ्या अनुयायांना जेलमध्ये टाकायचं, गांधींना पकडायचंच नाही. तर आपलं सगळं सैन्य आतमध्ये गेलं आणि नुसतंच तुम्ही सेनापतीला बाहेर सोडलं तो बिचारा काय करणार आहे, तर गांधींना हतबल करून टाकण्यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरली. गांधींचे सगळे अनुयायी जेलमध्ये गेले, पकडले गेले, गांधींना पकडलं नाही. म्हणून गांधींच्या त्या टॉलस्टाय आणि फिनिक्स, टॉलस्टाय वाडी आणि फिनिक्स हे दोन त्यांचे आश्रम होती. कार्यकर्त्यांची सगळी मुलं एकटा गांधी सांभाळत होता. आता गांधींना प्रश्न, गांधी दिवसभर शेतात काम करायचे, प्रेसमध्ये काम करायचे, कारण त्यांचं नियतकालिक काढत होते, आणि तरीही सगळी मुलं माझ्या भरोशावर आहेत, त्यांचे आईवडील जेलमध्ये आहेत, त्यांचं शिक्षण तर नाही मला वाया घालवत आहे. म्हणून गांधी त्यांना शिकवायला लागले आणि त्यांना शिकवता शिकवता गांधींचे शिक्षण विचार विकसित झाले. पुढे गांधींनी भारतात आल्यानंतर गुजरात विद्यापीठ सुरू केलं अहमदाबादला. पुढे वर्ध्याला आल्यानंतर त्यांनी वर्धा शिक्षण परिषद घेतली आणि नई तालीम हा विचार त्यांनी पहिल्या प्रथम मांडला. विनोबांनी तो नई तालीमचा विचार अजून प्रत्यक्ष विकसित केला. त्याची गंमत सांगतो. आपण जर सहसा, जसं मी आज कोणाला तरी विचारलं आपल्या कॉलेजमध्ये की विद्यापीठामध्ये विद्यार्थी किती, तर मला सांगण्यात आलं की 500,000 विद्यार्थी आहेत. माझ्या आकड्याकड्याची चुकी असू शकतो, पण हजारो लाखो विद्यार्थी हे आपण स्वाभाविकपणे आपल्या कामाचं गमक मानतो. विनोबांकडे विद्यार्थी होते 8 आणि विनोबांनी सगळं त्यांचं शिक्षण शास्त्र 8 विद्यार्थ्यांवरती विकसित केलं. विनोबा दिवसभर शेतामध्ये काम करायचे, कारण शरीरश्रम स्वतः करून आपली रोजी कमवली पाहिजे असा त्यांचा सिद्धांत. स्वतः दिवसभर शेतात काम करायचे किंवा चरख्याचं सूत कातायचे, कपडा विणायचे, खादी, आणि आपल्या सोबत काम करता करता या विद्यार्थ्यांना शिकवायचे. मला आठवण आली, सिगमंड फ्रॉइड जो होता ज्याने सगळ्या आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला, सिगमंड फ्रॉइड व्हिएन्नामध्ये प्रोफेसर होता. सिगमंड फ्रॉइडकडे हॉस्पिटलचा एक वॉर्ड होता आणि व्हिएन्नामध्ये सिगमंड फ्रॉइडकडे फक्त 8 बेड्स होते. त्या 8 बेड्सवर जे रुग्ण भरती झाले त्याच्या आधारावरती सखोल चिंतन आणि निरीक्षण करून सिगमंड फ्रॉइडने सगळं सायको अनालिसिसचं शास्त्र उभं केलं. विनोबांनी तसं या 8 विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता अख्खं शिक्षणशास्त्र विकसित केलं. आणि ते जे शिक्षणशास्त्र गांधींच्या आणि विनोबांच्या प्रयोगातून विकसित झालं त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी नई तालीम. ब्रिटिश शिक्षण जे होतं तसं शिक्षण नको, म्हणून नवं शिक्षण जे आहे त्याला त्यांनी नई तालीम नाव दिलं. आजची न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नई तालीम आहे की नाही मला माहीत नाही, नाव थोडं तसंच आहे पण कंटेंट मला काही माहीत नाही. पण नई तालीमचा विचार काय होता हे सांगण्याच्या अगोदर मी थोडस वर्णन करू का, कारण मी त्या शाळेतच शिकलो म्हणून थोडस वर्णन करतो. आता मी 6वीत असताना आम्हाला रोज काहीतरी काम 3 तास काम करावं लागायचं. तर माझं ड्युटी लागली होती गोशाळेमध्ये. 50 गायींची गोशाळा होती, गायी होत्या. माझे शिक्षक मला म्हणाले की या गायींचं जे गोमूत्र रोज निघतं ते असं तिथून वाहून एका टाक्यात गोळा करायचं आपल्याला, म्हणजे ते शेतात वापरता येईल आपल्याला, म्हणून यासाठी एक टाकं बांधायचं आहे, ते बांध. आता एक खऱ्या जीवनातला चॅलेंज त्यांनी माझ्या माथी मारला. आता मी विचार करायला लागलो की म्हणजे मग गायीचं 50 गायींचं गोमूत्र किती होईल.
मग एका गाईचं आणि बरं त्यात दिवसभर काही तिथे गोठ्यात नसतात, काही वेळ बाहेर असतात, काही वेळ गोठ्यात असतात, तर मुख्यतः रात्री गोठ्यात असतात, तर गाईचं सरासरी गोमूत्र किती, म्हणजे सरासरी कशी काढायची, मग त्याच्यानंतर हे गोमूत्र गोळा झालं आणि ते टाक्यात जमा झालं, धरून चाला 50 गाईंचं गोमूत्र 100 लिटर जर होत असेल, 100 लिटरचं जर टाकं बनवायचं असेल तर टाकं बनवायला विटा किती लागतील, तर टाक्याचा सरफेस एरिया किती असतो, मग सरफेस एरिया काढण्याचं सूत्र, मग या टाक्यावर सरफेस एरियावरती विटा ठेवायच्या आहेत तर किती विटा लागतील, सगळं अंकगणित याचं जे आहे ते ते एक गोशाळेतलं टाकं बांधण्याच्या निमित्ताने मी शिकवतो. मग दुसऱ्या वर्षी मला असं म्हणाले की आता तू शेती कर, तर 2-3 तास रोज शेती करायची. मग मला त्यांनी एक असा प्लॉट दिला, हा हॉल आहे याच आकाराचा एक प्लॉट त्यांनी मला दिला की त्या प्लॉटचं प्लॅनिंग काय लावायचं वगैरे सगळं तू पाह. तर मला असं वाटलं जी काय माझी बालबुद्धी होती की सगळ्यात सोपं म्हणजे वांग, म्हणून मी वांग्याची शेती केली. आता पहिले वांग्याची झाडं लावली पण ती रोपं वाढीनात, मग काय करायचं, शिक्षक म्हणाले शेतकऱ्यांना विचार. मग गेलो शेतकऱ्यांना विचारला, ते म्हणाले ते वांग वाढायचं असेल तर नायट्रोजन लागतं. मग नायट्रोजन कशात असतं, तर युरियामध्ये नायट्रोजन असतं. मग युरिया कुठे असतो, युरिनमध्ये असतो. केमिस्ट्री शिकलो, नायट्रोजन काय असतं, युरिया काय असतं, त्यातला अमोनिया कसा असतो, आणि मग आता युरिया मिळेल कुठून, अरे तू टाकं बांधलंय ना ते गोशाळेचं, तर गाईच्या गोमूत्रामध्ये खूप युरिया असतं. मग मी बादली बादली भरून गोमूत्र आणायचो आणि माझ्या वांग्याच्या झाडांना द्यायचो. ते झाडं भर वाढायला लागली, इतकी झाली की माझी उंची होती 4.5 फूट आणि माझी वांग्याची झाडं उंच झाली 8 फूट. एखाद्या जंगलातनं चालावं तसं मी चालायचो माझ्या वांग्याच्या शेतात आणि असं वर बघून झाडं बघायचो. त्यांना लागले वांगे, वांगे एक एक वांग असं. माझं सगळ्यात मोठं वांग 2.25 किलोचं निघालं. माझे शिक्षक काही बोलले नाहीत, मी मोठ्या अभिमानाने त्यांना दाखवायला गेलो की माझं वांग 2.25 किलोचं. म्हणाले बाजारात जाऊन विक. गेलो बाजारात विकायला, कोणी घेईस ना, सगळे माणसं म्हणणार हे एकच वांग आठवडाभर खावं लागणार. ते माझं बिचारं वांग हिरमोसलं होऊन परत आलं, कोणी विकतच नाही घेत. आता इथे मी बॉटनी शिकलो, मी ॲग्रोनॉमी शिकलो, मी केमिस्ट्री शिकलो, ते गोमूत्र आणून आणून मी आशा करतो की माझं शरीर थोडंसं बळकट झालं, व्यायामही झाला. आणखी शेतीचं अर्थशास्त्रही शिकलो आणि जे फुहार नंतर शरद जोशी म्हणायला लागले की शेतमालाला भाव मिळत नाही, माझ्या वांग्याला भाव नाही मिळाला. प्रत्यक्ष जीवनाच्या जबाबदारीमधनं शिक्षण. मग त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी माझी ड्युटी किचनमध्ये लावली, रसोडा म्हणायची झाला. शाळेचा आमचा सगळे विद्यार्थी आम्ही एकत्र जेवायचो रसोडा. आता रसोड्यामध्ये आमची 8 मुलांची टीम आणि आम्हाला म्हणणार तर बघा 40 मुलं इथे जेवतात, आपलं मर्यादित बजेट आहे, दिवसाला जे काही असेल, आता मला आकडा आठवत नाही पण काहीतरी दिवसाला आपलं समजा 100 रुपयाचं बजेट आहे, तो काळ 1962 चा. आता याच्यामध्ये तुम्ही सगळ्या काय स्वयंपाक करणाऱ्याचं प्लॅनिंग करा, ते या बजेटमध्ये बसलं पाहिजे, ते आहाराच्या दृष्टीने संतुलित असलं पाहिजे आणि ते लोकांना खावंसं वाटलं पाहिजे. तर आता आम्ही 8 मुलं शाळेतली सगळी बसलो, तर संतुलित आहार म्हणजे काय, तर आम्ही 8वीतल्या मुलांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे रिसर्च पेपर शोधून आणले, त्याचं पब्लिकेशन आणलं आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड्स अँड प्लॅनिंग ऑफ सॅटिस्फॅक्टरी डायट याच्यातनं अभ्यास करून आम्ही आमच्या याचा आहाराचा मेनू आखला. ते बजेटमध्ये बसे ना, एखादी गृहिणी जसं घरामध्ये तिचं होम बजेट आणि याचं ओढाताण चालते, तशी आमची ओढाताण. व्हिटॅमिन ए द्यायचं आहे आपल्या आहारमध्ये, व्हिटॅमिन ए कमी पडत आहे, मग कुठून आणायचं, तर पाहिलं ते व्हिटॅमिन भेटत तुपामध्ये असतं, लोण्यामध्ये असतं, ते महाग आपल्याला परवडत नाही. आम्हाला शोध लागला की आपली कोथिंबीर जी असते सांबार,
त्याच्यामध्ये त्याच्या 100 ग्रॅममध्ये 10,600 युनिट विटॅमिन ए असतं. आणि जो कढीपत्ता असतो गोडलिंब त्याच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये 12,000 युनिट्स विटॅमिन ए असतं. हे 8वीमध्ये स्वयंपाक करताना मी जे विटॅमिन ए आणि न्यूट्रिशन सायन्स शिकलो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. नंतर मी मेडिसिनमध्ये MD केलं, मी जॉन्स हॉपकिन्सला पब्लिक हेल्थ शिकलो, पण हे कधीही कुठेही इतकं शिकलो नाही. जे 8वीमध्ये त्या स्वयंपाकघरात मी शिकलो एवढंच होतं. त्या स्वयंपाकघराच्या मध्ये मोलकरीणही काम करते पण तिच्या बुद्धीचा विकास होत नाही. आम्हाला त्यांनी चॅलेंज दिला की आहाराच्या दृष्टीने आदर्श आहार असला पाहिजे, ते बजेटमध्ये बसलं पाहिजे. प्रत्येक वेळी जीवनातल्या एका जबाबदारी विद्यार्थ्यांना द्यायची आणि त्याच्यासोबत त्यांना बौद्धिक चॅलेंजही द्यायचे की शोधा. आणि याच्यातनं काय अप्रतिम शिक्षण घडतं की जसं मी आत्ता उदाहरण दिलं की मी नंतर पूर्ण वैद्यकीय शिक्षणामध्ये, आणि म्हणून आजही इतक्या वर्षांनी, किती वर्ष झाले, 60 वर्ष झाले, पण अजूनही मला कढीपत्त्यामध्ये किती आणि कोथिंबीरमध्ये किती विटॅमिन ए आहे ते लक्षात आहे. बाकी सगळं मी विसरलो नंतरचं. तर जीवनातली कर्तव्य कर्म करता करता जे शिक्षण मिळतं ते अतिशय खोल जात. याला विनोबा शब्द वापरतात, स्वधर्म. स्वधर्म म्हणजे जीवनामध्ये जे आपलं कर्तव्य असत. आज विद्यार्थ्यांना दुर्दैवाने तसं काही कर्तव्यच नाही. जसं लग्नाच्या इथे पूर्वी लोक म्हणायचे की यंदा कर्तव्य नाही, तसं आपल्या विद्यार्थ्यांना तसं काही परीक्षा पास होण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं कर्तव्यच नाही. देर इज नो चॅलेंज. पुस्तकं वाचा, परीक्षेत ओका, पास व्हा, काय नापास कोणी होतच नसतो आजकाल. याच्या पलीकडे काही कर्तव्यच नाही, म्हणून शिक्षण घडतच नाही. विनोबांचा एक दुसरा अप्रतिम विचार आहे, किती मी समजू शकेन तुम्हाला माहित नाही पण करतो प्रयत्न. विनोबा असं म्हणतात की शिक्षण ही काय वस्तू आहे की शिक्षकाने दिली आणि विद्यार्थ्याने घेतली. शिक्षण हे देताही येत नाही आणि घेताही येत नाही, डोक्याला फार त्रास होतो. शिक्षण देताही येत नाही, घेताही येत नाही, तर ते काय आहे मग? ते विनोबा म्हणतात शिक्षण घडतं. तुम्ही देत नाही आणि तुम्ही घेतही नाही तरी ते घडतं. आता हे कसं काय शक्य आहे? तर दुसरं एक उदाहरण घेऊ. आपण खेळतो, व्यायाम घडतो, आपण जेवण करतो, पोषण घडतं. पोषण तुम्ही देत नाही, देऊ शकत नाही, पोषण घडतं. तर शिक्षण हे कर्तव्य कर्म बुद्धी सोबत करण्याचं आनुषंगिक फळ आहे. ते देता येत नाही, ते घेता येत नाही, कारण ती वस्तू नाही. अशा तऱ्हेने शिक्षणाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अरे चा खरं तसं घडतं की. उदाहरणार्थ आपण सगळेच लहानपणी चालायला शिकलो कोणत्या कोचिंग क्लासमध्ये, काय ना? मोठी माणसं चालताना पाहिली मग आपणही धडपड करतो, थोडस 2-4 वेळा पडतो, 2-3 महिन्यामध्ये चालायला लागतो, आयुष्यभर चालतच राहतो. एवढं मोठं चालण्याचं शिक्षण जे 2 पायावर उभं राहून चालायला मानव जातीला कदाचित काही कोटी वर्ष लागली चतुष्पाद प्राण्यापासून द्विपाद प्राणी होण्यामध्ये, ते आपण 2 महिन्यात शिकतो करता करता. करण्याचा विलक्षण प्रभाव बघा. मातृभाषा आपण शिकतो, कोणी मातृभाषा कशी बोलायची आणि त्याचं पुरुषाला तो म्हणायचं आणि स्त्रीला ती म्हणायची काय फार शिकवत नाही. लहानपणी आपण बोलतो, आईच्या तोंडून ऐकतो, 2-4 वेळा चुका करतो, सरमिसळ करतो, 5 वर्षाच्या होईपर्यंत आपण फ्लुएंटली आपली मातृभाषा बोलायला लागतो. तशी दुसरी कोणती भाषा शिकतो म्हटलं तर 10 वर्ष विद्यापीठात जावं लागेल. तुम्हाला जर म्हटलं स्पॅनिश शिका तर तुम्हाला मराठी जितके सहज येते तेवढी सहज स्पॅनिश यायला 10 वर्ष लागतील. आणि ही मराठी नकळत काही करावंच लागत नाही, मराठीचा कोणताच क्लास लावावा लागत नाही. पुढे ते साहित्य पाहिजे यासाठी क्लास लावावे लागतात, पण मराठी बोलायला समजायला काही क्लास लावावा लागत नाही.
सायकल तुम्ही सगळे शिकले, कोणते कोचिंग क्लास लावले होते? स्वतः सायकल चालवता चालवता शिकले. शेतामध्ये शेतकरी काम करतात, सुदैवाने ते बीएससी ऍग्रिकल्चर होत नाही म्हणून ते शेतीत काम करतात, बाया रोवणी करतात, कापणी करतात, निंदण करतात, कुठे शिकतात? करायला लागतात. आपल्या सिनियरचं बघतात, आईचं बघतात, मावशीचं बघतात, करायला लागतात. दोन चार वेळा चुकतात, थोडे बोटे कापले जातात, वर्ष 6 महिन्यामध्ये कुशल कामगार होतात. जीवनामध्ये जी कर्तव्य आहेत, नैसर्गिक कर्तव्य आहेत, ती करायची संधी मिळाली, पण त्यासोबत बुद्धीला चालना देखील मिळाली पाहिजे. नाहीतर प्रत्येकच मजूर जो आहे तो तज्ज्ञ झाला असतो, दुर्दैवाने होत नाही, कारण त्याला फक्त आपण राबवून घेतो. पण शरीर श्रम बुद्धीला जिज्ञासा आणि प्रश्न आणि सोबत जर जिव्हाळा असला, आई स्वयंपाक करते, जिव्हाळा आहे म्हणून स्वयंपाक चांगला होतो. बायकोचं नाव नाही घेतलं मी कारण माझा अनुभव असा आहे की प्रत्येक पुरुषाला जीवनातनं 3 वेळा जेवण शिकावं लागतं. पहिल्या वेळी लहानपणी आपली आई आपल्याला शिकवते आणि ती सवयच लावते. तुम्हाला जे काय आवडतं त्या सगळ्या आवडीनिवडी तुमच्या आईच्या हाताखाली बनतात. मग घरात बायको येते. बायको सुरुवातीला सासरच्या कलाने स्वयंपाक करते पण लवकरच ती आपली नख काढते आणि तिच्या आईने जसा स्वयंपाक केला असेल तिचं त्या बायकोचं बिचारीचं प्रोग्रामिंग तिथे झालेलं आहे आणि नवऱ्याला काही अत्यंतर नसतं. म्हणून मी पुष्कळ वेळा असं सांगतो तरुण मुलांना की अरे बाबा, मुलगी बघायला जाल त्या मुलीकडे बघू नका, सासूकडे बघा. कारण ती मुलगी 2-4 वर्षांनी तशीच होणार आहे, सगळ्याच अर्थांनी तशीच होणार आहे. सो बेटर लुक ॲट द ओरिजिनल मॉडेल. आणि मग नंतर घरात सून येते, तिच्या हाती स्वयंपाक घर जात, पुन्हा एकदा बिचाऱ्या पुरुषाची 3 वेळा त्याला. पण हे जे सगळं स्वयंपाकातलं परिवर्तन ट्रान्झिशन होत, या 3, आपली आई, आपली बायको आणि आपली सून, सगळी स्वयंपाक कुठे शिकते? कोणत्याच कोचिंग क्लासमध्ये जात. या देशातल्या जेवढ्या कोणत्या बाया असतील, अंदाजे सांगतोय 1/3 लोकसंख्या म्हणून, की 45 कोटी बाया कुठेही कोचिंग क्लास किंवा विद्यापीठात न जाता स्वयंपाक शिकल्या. तर उदाहरण देण्याचा माझा मुख्य मुद्दा हा होता की प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षण घडत आहे. आपण काय शिक्षण देतो हो, प्रचंड प्रमाणामध्ये जीवनामध्ये शिक्षण घडतच आहे. याला आपण हे जे कर्तव्य कर्म प्रत्येक जण जीवनात करतोय, याला आपण शिक्षणात कसं परिवर्तित करू शकतो, हे नई तालीमचं कौशल्य आहे. वयाच्या 72व्या वर्षी की त्या वयामध्ये गांधीजींना अचानक इच्छा झाली की मी सूत कापतो, पण याची पिळू जे बनवले जातात, हे पिळू मला बनवता आले पाहिजे. आणि पिळू बनवायचे असेल तर पहिले कापूस रेचावा लागतो, सरकी काढावी लागते. इथे रत्नाकर पंडित आहेत, त्यांचे वडील लरा पंडित हे खादीचे भीष्माचार्य होते, एका खादी विद्यालयाचे प्रिन्सिपॉल होते. तर गांधीजींनी मला खादी शिकायची आहे, खादी म्हणजे मला कापूस कसा रेचायचा हे शिकायचं आहे. आणि मग वासुदेव चितळे नावाच्या एका तरुण मुलाला पाठवण्यात आलं आणि वासुदेव चितळेंनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलेलं आहे की त्यांनी गांधीजींना रोज जाऊन, जसं आपण योगासन शिकतो तसं गांधीजी शिकतात आहेत की कापूस रेचायचा कसा, सरकी काढायची कशी, आणि विनोबांनी त्याचं शिक्षणशास्त्र बनवून टाकलं की साध्या कापसापासून सुरू करून त्याचे पेळू बनवण्यापर्यंत तुम्ही काय विद्यार्थ्याला त्या कौशल्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय शिकू शकता? तर तुम्ही कापसाच्या व्हरायटी शिकू शकता, कोणता धागा लांब, कोणता धागा आखूड ते शिकू शकता, सरकीचं वजन किती, रुईचं वजन किती,
सरकीचे काय उपयोग होतात, सरकीत तेल किती असतं, सरकीची ढेप कशी बनते आणि गुरांना खाऊ घालता येते पासून कापसाचा इतिहास, एक सरकी काढण्याच्या छोट्याशा कर्मामधन कितीतरी विज्ञान शिकता येत. हे सगळं संभव असताना देखील आणि विराट जीवनाची शाळा घडत असताना देखील माणसाने शाळा आणि विद्यापीठ नावाची एक तोडलेली व्यवस्था निर्माण केली आणि शिक्षणाचं लायसन्स फक्त त्यांनाच दिलं. जसं आम्हा डॉक्टरना चालत नाही, दुसऱ्या कोणी लुडबुड केली तर आम्ही म्हणतो इल्लिगल. तर तसं याची एक प्रोफेशनल मोनोपोली शिक्षकांची निर्माण करण्यात आली. तो फार घातक दिवस होता. मोनोपोली अजिबात नको होती. शिक्षण कुठे घडू शकतं की अहो त्या एकलव्याला द्रोणाने इन्कार केला तर एकलव्य स्वतः शिकला, द्रोणाने फक्त त्याचा अंगठा घेतला, न दिलेल्या शिक्षणाची गुरुदक्षिणा घेतली. ते शिक्षण स्वतः घेता येतं किंवा घेता येतं हा शब्दही माझा चुकला, विनोबांचं व्हायचं शब्द वापरायचा असेल तर ते घडतं, कर्म करता करता आपोआप घडतं. दोन मोठ्या लोकांची, एक मायकेल एंजेलो, मायकेल एंजेलो प्रसिद्ध कलाकार मूर्तीकार होता, व्हॅटिकनच्या चर्चमध्ये जे अनेक तिथे बनवलेले भित्तीचित्र, मायकेल एंजेलो मूर्ती सुंदर बनवायचा. त्याला विचारण्यात आलं तुला कसं काय इतकी सुंदर मूर्ती बनवता येते, तो म्हणे मी मूर्ती कुठे बनवतो, तिथं दगडात अगोदरच असते, मी फक्त नको असलेला भाग काढतो म्हणजे मूर्ती प्रगट होते, मूर्ती दगडात अगोदरच होती. आय ओनली रिमूव द अननेसेसरी पार्ट. विद्यार्थ्यामध्ये अगोदरच आतमध्ये ज्ञान आहे अशी नैदलीमची श्रद्धा आहे, की ज्ञान तिथे अगोदरच आहे, थोडीशी अज्ञानाची पुटं काढायची आहेत, थोडेसे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, ते केले की त्या विद्यार्थ्याच्या बुद्धीला किक स्टार्ट मिळतो. अरे ज्ञान देणारे आपण कोण? उत्क्रांती शास्त्राने एक अब्ज वर्षाचं सगळं ज्ञान त्याच्या जीन्समध्ये ठासून भरलेलं आहे, त्याचा एक सहस्त्रांशही आपण लाईफ टाईम मध्ये शिकू शकत नाही. फक्त वरची टर्फल काढायची आहे. दुसरं एक मोठं सुंदर वाक्य मी वाचलं, ते मला आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही, की शिक्षणाचा मुख्य हेतू असा मानला जातो की स्वचा शोध घेणं, मी कोण आहे समजणं म्हणजे शिक्षण, बाकी ते सगळं केवळ माहिती, पण मी कोण आहे स्वतःला समजणं म्हणजे शिक्षण. त्याला काही शब्द वापरा, आत्मदर्शन भारी शब्दही वापरता येईल. सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. फिजिक्समध्ये प्रकाशाचा जो किरण आहे तो असं सांगण्यात येतं की प्रकाशाचा किरण हा अदृश्य असतो, तो दिसत नाही, तो जेव्हा कुठेतरी जाऊन एखाद्या अडथळ्यावरती पडतो तेव्हा तो दृष्टीगोचर होतो. हा जो लिथून लाईट निघतोय तो जेव्हा भिंतीवर पडतो माझ्यावर पडतो तेव्हा तुम्हाला मी दिसतो, तो प्रकाशाचा किरण तिथून इथे येताना तुम्हाला दिसत नाही असं फिजिक्स म्हणत. सेल्फ जो असतो, मी जो असतो, तो असाच असतो, तो तुम्हाला कळत नाही, तो इनव्हिजिबल असतो. जेव्हा मी एखाद्या अडथळ्याला जाऊन भिडतो, मी जेव्हा एखादं चॅलेंज घेतो, तेव्हा माझा मीच स्वतःला दृग्गोचर होतो, स्वतःच स्वतःला कळतं की मी काय आहे, मैं किस काबिल हूं, हे अन्यथा कधीच कळत नाही. पण सेल्फ काय हे कळायचं असेल तर चॅलेंज घेतले पाहिजेत. ती चॅलेंज जीवनामध्ये रोज असतात, आपली वाट बघत असतात. विनोबांना एकदा मी प्रश्न विचारला की तुम्ही स्वधर्म स्वधर्म म्हणता हे आपल्याला काही कळत नाही, काही कॉलेजमध्ये शिकत होतो, तर हे स्वधर्म कुठे शोधू मी, आणि तुम्ही म्हणता की स्वधर्म करता करता शिक्षण होतं, पण स्वधर्म कुठे आहे माझा? तर ते मला म्हणाले की स्वधर्माचा दिवा घेऊन शोधायला निघावं लागत नाही, तो उपस्थितच असतो, तू बघत नाही आहे, तुझे डोळे कुठेतरी भलतीकडे लागलेले आहे, पण तुझ्या जीवनामध्ये स्वधर्म कोणत्या तरी कर्तव्याच्या रूपात किंवा आव्हानाच्या रूपात आत्ताच उपस्थित आहे, डोळे उघडण बघ.
तर तेव्हा तुम्ही नाही बघू शकलो, पण काही वर्षांनी ते उमगलं. तर आपला स्वधर्म करता करता, म्हणजे जीवनातलं जे काही कर्तव्य असेल, कधी ते कर्तव्य शेती करणं असेल, कधी संपाक करणं असेल, कधी गोशाळा चालवणं असेल, किंवा अजून इतर काही असेल, आधुनिक परिभाषेत करायचे कॉम्प्युटर दुरुस्त करणं असेल, मोबाईल फोन दुरुस्त करणं असेल, मोटरसायकल दुरुस्त करणं असेल, पण जीवनातले जी आवश्यक कर्तव्य कर्म आहेत ती करता करता विद्यार्थ्याला सहज शिक्षण जे प्राप्त होतं त्या पद्धतीने शिक्षण दिलं तर त्याला आर्थिक स्वावलंबनही प्राप्त होतं, कारण ते शिक्षण घेता घेता त्याला कौशल्यही प्राप्त होतं. आणि ते आर्थिक स्वावलंबन प्राप्त झालं तर 6 कोटी विद्यार्थ्यांना 8 लक्ष जॉबसाठी अर्ज करावे लागत नाहीत. म्हणून शिक्षणाच्या सोबतच त्यांना कौशल्यही मिळालेलं असतं, आपलं काम ते स्वतः समाजात शोधू शकतात, त्यांना पर्पज ऑफ लाईफही कळलेलं असतं, त्यांना मी कोण आहे कसं आहे हे देखील कळलेलं असतं. म्हणून ज्याच्यातनं स्वतःचं शिक्षण होऊ शकतं त्याचा एक एक उदाहरण जर देतो म्हटलं की नैतालीम पद्धतीने शिक्षण जर द्यायचं असेल तर काय लागतं, तर आपण एक गीता सेशन ऑफ एज्युकेशन असं म्हणून बघूया. गीता काय होती? हा एक एज्युकेशनल क्लास होता. कुठे घडला? कुरुक्षेत्रावर घडला. एक प्रत्यक्ष आव्हान, युद्धाचं आव्हान उभं आहे. विनोबांनी मोठं सुंदर म्हटलंय की कृष्णाने अर्जुनाला आगाऊ क्लास घेऊन मग कुरुक्षेत्रावर नाही पाठवलं, जी आजची शिक्षण व्यवस्था करते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला प्रश्न पडला, जो काही त्याला फिलॉसॉफिकल प्रश्न पडले आहेत तो पडला, तेव्हा मग कृष्णाने गीता सांगितली. मग गीता व्हायला काय लागतं? ते कुरुक्षेत्र लागतं, प्रत्यक्ष जीवनाचं कुरुक्षेत्र लागतं. दुसरं एक अर्जुन लागतो ज्याला खरंच जिज्ञासा आहे, प्रश्न आहे, आणि एक कृष्ण लागतो जो नुसतं उत्तर देत नाही, ज्याच्या जीवनामध्ये ते उत्तर साक्षात प्रगट होत असतं, म्हणून त्याला योगेश्वर कृष्ण म्हणतात. त्याच्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष प्रगट होतं, तो योगेश्वर कृष्ण असा शिक्षक. नाहीतर नुसतं ज्ञान माहिती सांगणारा तो पुरोहित होतो, भटजी होतो. हा आचार शिकवणारा जो आहे तो आचार्य. तर कृष्णासारखा शिक्षक, अर्जुनासारखा विद्यार्थी आणि कुरुक्षेत्रासारखं आव्हान असं जेव्हा घडतं आणि तिथे जे शिक्षण दिलं जातं त्याला आपण गीता मेथड ऑफ एज्युकेशन म्हणून. 3000 वर्ष झाले तरी तो क्लास जो आहे तो असा अमर झालेला आहे की आजही आपण त्या गीतेमधनं शिकतो. प्रत्यक्ष जीवन जगता जगता कसं शिक्षण देता येईल, करावं यासाठी लागणार आहे की नाही, तर गुगल आणि चॅट जीपीटी जे आहे ते पूर्ण शिक्षण व्यवस्थेला बेरोजगार करणार आहे. पण गुगल आणि चॅट जीपीटी प्रत्यक्ष जीवनातली कर्म करता करता शिक्षण देऊ शकत नाही, म्हणून तेच आपण केलं पाहिजे. तिथे आपण युनिक असू शकतो, तिथे आपण युनिक ठरू शकतो. विनोबांचं एक इतकं सुंदर वाक्य आहे की ते सांगितल्याशिवाय थांबत नाही. एका जागी विनोबाच्या शिक्षण विचारमध्ये म्हणतात की हा जो नई तालीम गांधींचा शिक्षण विचार आहे, त्याच्या बाबतीत कोणी म्हणतात की नई तालीम म्हणजे जीवनाचं शिक्षण, कोणी म्हणतात जीवनासाठी शिक्षण, कोणी म्हणतात जीवनाद्वारे शिक्षण. विनोबा म्हणतात या सगळ्या व्याख्या मला नामंजूर आहेत, कारण याच्यामध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवनाचं शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, जीवनासाठी शिक्षण. आणि मग शिव विनोबा एक वाक्य म्हणतात, जीवन हेच शिक्षण.